काम्या, लेका नेम तुझा नाही, तुझ्या बापाचा चुकला म्हणून नको त्या यायला तू जन्माला आला. काय बोलता नाम्या काका? काय झालं नाम्या काका जिवंत. अरे नाम्या जिता हाय. अरे धावा काकू काकू, नाम्या जिता हाय. तूच पहिली आलीस, तूच पहिली आलीस. अब काय करताय? आता शेतकरी शेतात काय करणार? शेती. अब पण मेलेला शेतकरी कशी करणार शेतात शेती? कोण मेलय? मेलोय, म्या खाल्ली माती. आता ते दाम्याने बघितलंय. आता काय मेलपतो कुठतरी. इकडे कुठं कुठं घेऊन चाललीस तुम्हाला? ते आले. आता काय करायचं? मी जातो. तिकडे कुठं? मग इकडं. इकडे कुठं? त्यांनी कुठं कुठं कुठं? वर जायचं. मी बाहेर चाललो का आत? आत आलो. आणखी काय करू? तू पण मस्त वाटत. ये बरे, मला काय करताय? लपलो. हा ते टाक, ते टाक. तुम्हालाच काहीतरी झालं म्हणून धावत आलात ना? भाई दाम्या कुठे दिसला? त्याला कसं दिसत्याल नामदेवराव? तुम्हाला नाही कसं ठाऊक त्याला नामदेव दिसला म्हणून? आता तुम्हीच म्हणाल ना नामदेवराव दिसलेत म्हणून? कुठे पाहिला, कुठे पाहिला? तिकडे. गर्दी तुम्हाला बघायला नाही, आमच्या दाम्याला बघायला गर्दी झाली. तुझ्या आईला तुमच्यामुळे माझी इज्जत जाते, तुमच्यामुळे माझी इज्जत जाते. काय झालं? काय बोल. बकुळा, अगं तू इथे कशा पाय आलीस मला सांगायचं? मी आलो असतो मोफेड घेऊन. सरपंच, आमचा दाम्या बघा काय करतो मगापासून. काय झालं? काय त्याला नामदेव दिसलाय? तुमचा दाम्या आता संत दामाजी होणार. त्याला आज नामदेव दिसले, उद्या एकनाथ, मग ज्ञानेश्वर, मग पुष्पकिमान, त्यात अण्णा आणि परिवार, आणि आपण सगळ्याशी हात दाखवणार. सरपंच, तुम्ही याल माझ्यावर. ये मनात बसायची सवय नाही ना मला. अरे सरपंच कसला वागताय? त्याला बकुळा वहिनीचा नामदेव दिसलाय. चला घरला, चला घरला, चला. ऐका, मी मोपेड घेऊन तो घरला सोडतो. चला. मी नाम्या काकाला पाहिला. अण्णा माझ्या समोर उभा होता, माझ्या संग बोलला. चला घरला, चला. सरपंच, इतकी वर्ष आमचा खानदान तुम्हाला कधी बोलला? आज पहिल्यांदा बोलला. मग ते ऐका, सारखं आपल्या घरी चला काय घरी काय जेवण ठेवलं? जेवण. वातावरण गंभीर दिसतंय. अण्णा चिडले. बकुळा केडा हाय त्यो, त्याचा जीव हाय नाम्या काकावर म्हणून त्याला आठवण येते. मेलेला माणूस कसा दिसल? सरपंच, मला सोडा. अगं बकुळा, तुला धरलंय कुठे सोडायला? काळजी करू नको तू. बस इथे अगं, आपल्याला आम्हा पैसा आहे ते घेतो. टक तू बस. आज कोण येतोय? अण्णा या. बस टरक घ्यायचं आपल्याला. बस चला, तुम्ही चला, तुम्ही जागेवर जा. तुम्ही तू बस, चल घेऊया टरक. त्यो उडले उडले. अयो, Thank you.
सरपंच घोटाळे आलाय बकुळे हा बकुळे नीट पारखून घे टरक तोवर मी सौदा करतो याचा हा कोणारे कोणाचा टरक आहे आपल्या गावच्या जगतापांचा अरे जगताप मोठा का सरपंच मोठा आहे आता मालक तुम्ही म्हणजे सरपंच म्हणजे तुम्हीच मोठे आम्हाला टरक इकत घ्यायचा बोल कसा दिला बोल लगेच विचारून सांगतो जगताप जगताप गेला डिझेलच्या टाकीत बोल कसं दिला हे बाई या प्रकरणात मला फुकटवारी काय बी नका बोल कसं दिला बोल इथे नाहीत मग कुठे गेले धनी आलो 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 हा बकुळा मायला ही कुठं गेली बकुळा मायलेचं गणितच कळ ना आधी टरक मग धावली आता टरक सोडून धावली.